नमस्कार बालमित्रांनो गणेश सपकाळ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत इयत्ता तिसरी परिसर अभ्यास आपल्या गरजा कोण पुरवतं बघा आपले वडील काय काम करतात आपले आजोबा काय काम करतात का आणि तुम्हाला मोठं व्हायला काय आवडेल बघा माझे वडील कंपनीत होते रिटायर झालेत आजोबा शेती करायचे आणि मी आज शिक्षक झालो आहे तुम्हाला काय करायचं आवडेल ते तुम्ही सांगायचं आहे समोर बघा तुम्हाला या कोण कोणत्या व्यक्ती आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहे डॉक्टर आहे दुधवाला भैया आहे कुंभार आहे किराणावाला व्यक्ती आहे आणि कोंबडे किंवा कुक्कुटपालनवाला व्यक्ती आहे तर या लोकांशी तर आपला संबंध प्रत्येक वेळेला येतो दूधवाल्याशी किराण्यावाल्याशी डॉक्टरशी आणि सगळ्यांचं काय आहे आपल्याला संबंध येतो यामुळे आपल्या कोणत्या कोणत्या गरजा पूर्ण होतात तर आपले अन्न आहे वस्त्र निवार आहे निवारा आहे शिक्षण आहे आरोग्य आहे या सर्व गरजा आपल्या इथून पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला कपडे लागतात तर कधी मार्गदर्शनासाठी शिक्षक लागतात तर आपण घरी आजारी पडलो तर डॉक्टर लागतात आणि या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे लोक राहतात त्यामुळे विविध गरजा पुरवण्यासाठी हे लोक कामं करतात त्यामुळे इतरांच्या काही गरजा देखील पूर्ण होतात म्हणून ह्या कामांना काय बोलतात व्यवसाय म्हणतात बघा इतर व्यवसायांचे प्रकार दिलेले आहेत इथं आता व्यवसायांचे प्रकार कोणते तर लक्षात घ्या निसर्गावर आधारित व्यवसाय व्यवसाय दोन प्रकारचे आहेत एक निसर्गावर आधारित आहे आणि त्याच्या पूरक व्यवसायिक आहे निसर्गावर आधारित व्यवसायामध्ये बघा शेती आहे मासेमारी आहे त्याच्यानंतर उद्योग कोणते आहे बघा मोटार तयार करणे माट तयार करणे कापड तयार करणे इत्यादी म्हणजे भरपूर असे उद्योग आहे व्यापार दुकानदार शेती बाजार असे असंख्य व्यापार आपल्याला दिसतात त्यानंतर सेवा पुरवणे बँक आहे शिक्षक आहे डॉक्टर आहे आपल्याला सेवा देतात आपल्याला घडवण्यासाठी आपल्याला उपचार करण्यासाठी आपल्या घरातील अर्थव्यवस्थेतील पैसा सगळं आहे ते सेफसाठी तुम्हाला या सेवा देतात बघा शेतीचं महत्त्व दिलेलं आहे आणि शेतीला पूरक व्यवसायाचं पण महत्त्व आहे बघा शेतीचं महत्त्व काय आहे की आपल्या देशामध्ये शेती हा खूप महत्त्वाचा विषय होता आणि देखील आता या लॉकडाऊनमुळे सगळे उद्योग बंद पडले पण शेती हा उद्योग बंद पडला नाही बघा या शेतीमधून आपल्याला काय भेटते अन्न मिळते आणि आपल्या आहारामध्ये काय काय आहे जेवणामध्ये बघा भाकरी चपाती आहे भात वरण आमटी कोथंबीर असतात आता हे पदार्थ आपल्याला कुठून मिळतात तर शेतामधून मिळतात ज्वारी बाजरी गहू भात कडधान्य आणि फळभाज्या देखील काय आहे आपल्याला शेतातून मिळतात आपल्या इतर गरजा देखील या व्यवसायातून भागवल्या जातात त्यानंतर बघा उसापासून साखर मिळते कापडापासून कापड मिळतो आणि कापड देखील बनवता येतो फुले आहे फळे आहे वनस्पती आहे इत्यादीपासून काय आहे शेती केली जाते वनस्पतीसाठी देखील त्याचा उपयोग केला जातो बघा तुम्हाला माहीत आहे एका फार वर्षापूर्वी शेती नव्हती माणूस फक्त काय करायचा भटकायचा शिकार करायचा कंदमुळे खा फळे खा अशा पद्धतीने तो शेती करायचा पण जेव्हा त्याला एका जागी अन्न मिळू लागले तेव्हा त्याची काय आहे भटकण्याची गरजच उरली नाही त्याला मोकळा वेळ मिळाला नाही त्यामुळे विविध शोध करू लागला आणि विविध उद्योग तिथून निर्माण झालेले आहे बघा शेतीला पूरक व्यवसायामध्ये जर तुम्ही बघितलं शेतीतून मिळणाऱ्या व्यवसायामध्ये भरपूर व्यवसाय मिळतात गाई मशी आहे शाळा यांचं देखील आपण पालन करून त्यांच्यावर देखील काय आहे उत्पन्न मिळवू शकतो शेती करताना काय आहे जनावरं पाळलं जातात जनावरापासून आपल्याला दूध अंडी मांस कातडी इत्यादी मिळत असते त्यानंतर कोंबड्या पाळल्या जातात शेती तयार झालेल्या फळांपासून सरबत आहे जाम आहे जेली या गोष्टी तयार केल्या जातात शेळी पालन आहे कोंबडी आहे पशुपालन आहे त्यानंतर फळ प्रक्रिया आहे या इत्यादी व्यवसायावर काय आहे शेतीवर अवलंबून राहावं लागतं त्यांना काय बोलतात शेतीपूरक व्यवसाय म्हणतात बघा गावातले काय व्यवसाय आहे परंपरागत असतात बघा आजोबा वडील जे काम करत असतात तेच कामं मुलं करतात म्हणून आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो जे वडिलांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय करायची काय गरज नाहीये आपल्याला व्यवसाय आपल्या मनानुसार इच्छेनुसार आपल्या स्वभावानुसार आणि आपल्या कलेनुसार आपण व्यवसाय निवडू शकतो आता उद्योग बघा उद्योगामध्ये काय केलेला आहे कच्चा माल जो असतो त्यावर काय करतात प्रक्रिया करतात आणि नवीन माल तयार केला जातो आता कुंभार मामा बघा माठ तयार करण्याचा हा उद्योग आहे आता माठ तयार करण्याच्या आधी काय काय केलं बघा त्यांनी प्रथम प्रथम त्यांनी काय केलेले आहे माती आणलेली आहे त्याला मस्तपैकी माठ चांगले बनवण्यासाठी त्याला मातीमध्ये काही पदार्थ मिसळले त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिसळून चिखल केला चांगलं मळलं त्यानंतर माती ते ते चाकर फिरून त्यावर माठ तयार केला आणि तो माठ मस्तपैकी भाजून माठ तयार केला आहे बघा माल ब माठ बनवण्याचा उद्योग आला आपण कच्चा माल आहे आणि माती पक्का माल आहे आता माती या कच्च्या मालापासून माठ तयार केल्या या पक्कामुळे त्यामुळे या प्रक्रियेला काय केलेलं आहे उद्योग म्हटलेला आहे कच्च्या मालाचं पक्क्या माल्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आता मामा जसा माठ तयार करतात तसं लाकूड बांबू फूल इत्यादी वस्तू देखील काय आहे बनवल्या जातात ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार केल्या जातात त्यांना हस्तो हस्तमध्ये हाताने केलेले उद्योग किंवा कुटीर उद्योग म्हणतात काही मोठं कारखाने असतात लोक यंत्राच्या सहाय्यानं कामं करतात तुमच्या शाळेची बस आहे सायकल आहे वही आहे पुस्तकांचे कागदं ह्या काय आहे या, या कारखान्या बनवते बनवल्या जाता। जातात जिल्ह्यामध्ये काय आहे अशा प्रकारचे कारखाने आहे बघा हे कारखाने कशा पद्धतीचे आहे कुठं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तर आपण बघूया भ्रुणमुंबईमध्ये बघा कशा पद्धतीचे उद्योग साबण सुवासिक तेलच्या कारखाने बघ हे सगळे कारखाने आहे सांताग्रोज अंधेगिरी विक्रोळी गोरेगाव मालाड बोरवली दहिसर मुंबई सेंट्रल ह्या काय आहे आपल्याला काय दिलेलं आहे हे कार, कार, आहे। उद्योग ले ले आहे बघा औषध कारखाना असणारे ठिकाणं चौकट दिलेले औषध ख असणारे कारखाने तुम्ही जर शोधले तर जिथं ब्राऊन कलरचा गोल केलेला आहे ते औषधाचे कारखाने आहेत त्यानंतर उद्योग त्यानंतर विविध चिन्हांमध्ये तालुका दाखवलेला आहे साबण सुवासित तेल निर्मितीचे कारखाने इथं दाखवलेले आहे पुढं बघा तुम्हाला माहित आहे की कच्चा आणि माल उद्योग आणि पक्का माल ही साखळी खालील तक्त्याने आधारे पूर्ण समजून घ्यायचे असते बघा कच्चा माल आहे त्यानुसार उद्योगाचं नाव लिहायचं आणि पक्का माल कोणता तयार झालेला करायचा बघा ऊस उस घेतला ऊसाचं साखर उद्योगामध्ये काय करतात साखरेत रूपांतर करतात कापडाचं कपडे निर्मिती होते शर्ट जीन्स पॅन्ट आपण जे घालतो ते कपडे त्यानंतर बांबूपासून टोपल्या बनवतात आणि पक्का माल टोपल्या तयार होतात आपला मैदा आहे मैद्यामध्ये बेकरीमध्ये त्याचं रूपांतर बिस्किटामध्ये पक्क्या मालामध्ये पाव खारी आपण जे खातो सकाळी ते तयार होतं बरं जरा डोके चालवा खालील चित्रामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत तुम्ही पाहिले आहे आणि या वस्तूंची नावे चित्राखाली दिलेल्या चौकटीत लिहायची आहे आता बघा गहू आहे फळं आहेत हार आहे बस आहे ब्रेड आहे टायर आहे साखर आहे आईस्क्रीम वगैरे दिलेले आहेत तर यातील कोणत्या वस्तू शेतात तयार होतात बघा पहिलं आहे चित्र त्यामध्ये जे आहे शेतामध्ये तयार झालेल्या वस्तू तिथं टिक करायची हे खूप सोपा प्रश्न आहे त्यानंतर वस्तू घरच्या घरी तयार करताना बघा ब्रेड आहे बटर आहे हे काय आहे आपण घरच्या घरी केलेले आहेत कारखान्यामध्ये बघा टायर आहे मोटरसायकल आहे त्याच्यामध्ये कार दिलेली आहे हार आहे हार सॉरी हार आपण घरच्या घरात तयार करतो ठीक आहे हे सोपं आहे बघा तुमचं तुम्हाला माहिती आहे का काही गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यात काही विशिष्ट उद्योग मोठ्या प्रमाणात केले जातात आणि हे उद्योग काय आहे कारागिरांमुळं आणि उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामुळं काय आहे प्रसिद्ध होतात आता सोलापूरची चादर कोल्हापूरची चप्पल पैठणची पैठणी साडी आणि अशा परिसरामध्ये अशा उद्योगांचा आणि नि व्यवसायांचा काय आहे तुम्हाला शोध घ्यायचा आहे लक्षात घ्या माणसे अनेक व्यवसाय निर्माण करतात परंतु व्यवसायासाठी लागणारी साधनसामुग्री त्याला निसर्गामधूनच उपलब्ध होते निसर्ग हा काय आहे सर्व सजीवांना काय करतो तो गरजा पुरवतो बघा तुम्ही कितीही काही केलं तरी निसर्गातूनच तुम्हाला ह्या वस्तू मिळतात म्हणून निसर्गाबद्दल काय करा आदर ठेवा बघा आपण काय शिकलो माणसाच्या गरजा उद्योग आणि व्यवसाय निर्माण करतात उद्योगाचे व व्यवसायांचे प्रकार दिलेले आहेत शेती व्यवसायाचे महत्व आहे उद्योग म्हणजे काय आणि जिल्ह्यातील उद्योगाची माहिती हे आपण शिकलेलो आहे सध्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल हा व्हिडिओ कसा आवडला काय आवडला आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद हो वंदे मातरम